त्यामुळे जेव्हा ही टनेल आता जेव्हा तिचं टेंडर काढलं त्याच्यावर 5.5 ते 6 हजार कोटी रुपये वाचले आणि आता कॉम्पिटिशनमध्ये चांगलं काम झालं. मला आपल्याला हे सांगायचं की टेक्नॉलॉजी उपयोगाची आहे, रिसर्च महत्वाचा आहे, पण ते नीड बेस्ड रिसर्च असलं पाहिजे, ते रिजन बेस्ड रिसर्च असलं पाहिजे. आज मला खूप आनंद आला, मी सकाळी हेलिकॉप्टरने उशीर झाला कारण माझी बहीण जी मामांची मुलगी तिचा हजबंड पतींचं निधन झालं म्हणून त्यांच्याकडे गेलो तो खामगावला. आणि मी जेव्हा तिथून असं सरळ आलो सगळ्या वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, कोरडा, आणि जेव्हा नांदेड सुरू झालं तेव्हा पाणी दिसलं, हिरवं हिरवं दिसलं. तेव्हा मी म्हटलं नांदेडचे लोक नक्कीच भाग्यवान आहे, बघा किती पाणी आहे. आणि गोदावरी पूर्ण भरलेली बघितली. आणि गोदावरीवर मी आंध्र प्रदेशमध्ये वॉटर रिसोर्स मंत्री असताना त्या ठिकाणी पोलावरम नावाचं 60 हजार कोटी रुपयाचं धरण बांधायला पैसे दिले. ते धरण जवळपास 70% त्यावेळी पूर्ण केलं. आणि त्या धरणाचं पाणी 1300 TMC हे समुद्रात वाहून जात. आणि त्या धरणामध्ये मग कालेश्वरम धरण इथे बनलंय, तेलंगणा सरकारने बांधलं, त्यालाही पण मी खूप मदत केली, तेही झालं पूर्ण. आणि मग मी विचार केला की समुद्रात जर पाणी जात आहे तर हे पाणी शेतकऱ्यांना मिळेल तर किती मोठा फायदा होईल. देशात पाण्याची कमी नाही आहे, देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात, आणि घरातलं पाणी शेतात, आपलं घरातलं पाणी घरात. आणि आता VC साहेबांना विनंती करेन की युनिव्हर्सिटी मधलं पाणी युनिव्हर्सिटीत, वॉटर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे. आज आपल्याला पाणी भरपूर आहे, एवढी गोदावरी भावना आहे, कोडं पाणी समुद्रात चाललेलं आहे, मग पाणी डायव्हर्ट नाही करत आहेत. आपल्याकडे नॅशनल रोड ग्रीड आहे, नॅशनल हायवे ग्रीड, आपल्याकडे नॅशनल पॉवर ग्रीड आहे, मग नॅशनल वॉटर ग्रीड का नाही होऊ शकत? एक बेसिनचं पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये का नाही जाऊ शकत? हे होऊ शकतं. त्यामुळे मी अशा वेळी 48 योजना नदीजोड प्रकल्पाच्या तयार केल्या होत्या. त्यातून एक योजना गडचिरोलीमधून, ही जी आपली इरावती नदी येते छत्तीसगडमधून, जी पुढे गोदावरीला मिळते, ते पाणी गोदावरीतलं पाणी, नदी विसरलो मी, बरा आंध्र प्रदेशमध्ये 4 नद्या आहेत, कृष्णा, कावेरी, पेनार, पेनारमध्ये पेनारचं कृष्णेमध्ये आणि कृष्णेचं कावेरीमध्ये, आणि कावेरीचं टेल एंड टू तामिळनाडू, म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये भांडणात राहणार नाही एवढं पाणी पोहोचू शकतं. आपलं सायन्स, आपलं रिसर्च हे नीड बेस असलं पाहिजे. आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, याचं कारण शेतकरी जे पिकवतात त्यांना भाव मिळत नाही. पण आता युनिव्हर्सिटीने खूप रिसर्च केला आहे आणि मी एक मिशनमध्ये काम करतोय की अन्नदाता हा ऊर्जादाता झाला पाहिजे. गावात स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा, हे शक्य आहे, कठीण आहे पण अशक्य नाही आहे. आणि आज हे सुरू झालं की आज इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो LNG, इलेक्ट्रिक, मीच मंत्री आहे का त्याचा? मी जेव्हा बोलायचो तेव्हा लोक हसायचे. एक दिवस मी जेवत असताना माझी पत्नी MSc फूड अँड न्यूट्रिशन मध्ये, ती मेरिटमध्ये आहे, मी सेकंड क्लास मधला आहे, ती मला म्हणाली की तुम्ही म्हणता की पाण्यातून हायड्रोजन निघेल आणि त्यातून गाड्या चालतील आणि इंडस्ट्री चालतील आणि हवाई विमानं चालतील आणि गाड्या चालतील, म्हणजे तुमच्यावर माझाच विश्वास नाही बसत तर लोकांचा काय बसणार? हे ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्यामध्ये आणि ज्यांच्यामध्ये अंतर जास्त आहे. मी लगेच टोयटो इंडियाचे चेअरमन होते विक्रम किर्लोस्कर, ते आत्ता त्यांचं निधन झालं, माझे मित्र होते, त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं मला हायड्रोजनवर चालणारी गाडी पाहिजे विक्रम, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून. म्हणे मी पाठवतो, मी जपानमधून गाडी आणली आणि दिल्लीत ठेवली, आता माझ्या घरी येते आणि ती हायड्रोजनवर चालते. मी सगळ्या मुख्यमंत्र्यांना चक्कर लावतो तिच्यात का, की पाण्यापासून हायड्रोजन निघाल्यावर त्यात गाडी चालू शकते याचा विश्वास बसवा म्हणून. आणि म्हणून अशक्य काहीच नाही. इफ देर इज अ व्हील, देर इज अ वे, अँड इफ देर इज नो व्हील, देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी आणि रिसर्च ग्रुप. म्हणजे हे तुमच्या विद्यापीठाबद्दल नाही बोलत बरं. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात नीड बेस्ड रिसर्च, रिजन बेस्ड रिसर्च जर केलं तर आज सामाजिक आर्थिक परिवर्तन होईल, आत्मनिर्भर भारत बनेल,
वेल्थ क्रिएटर व्हा, नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे व्हा, वेल्थ क्रिएटर व्हा। आणि हे जर झालं तुमच्यातली उद्यमशीलता, आता फायनान्शियल मॅनेजमेंट सगळे एमबीए वगैरे महत्वाचं आहे, पण डिपार्टमेंट ऑफ एंटरप्रिनरशिप हे सगळ्यात महत्वाचं। कमलकिशोर कदम एमटेक आहेत पण त्यांच्यात एंटरप्रिनरशिप होती, त्यांनी देशभरामध्ये शिक्षण संस्था काढल्या। एंटरप्रिनरशिप महत्वाची आहे, केवळ थिअरॉटिकल नॉलेजच्या बरोबर जर व्यावहारिक ज्ञान नसेल तर आपण प्रगती आणि विकास करू शकत नाही। मला विश्वास आहे की हे ज्ञान मिळालं आपल्या सगळ्यांना, नॉलेज एज ए पॉवर, त्याचा उपयोग करून समाजातल्या तळागाळातला जो शोषित पीडित माणूस आहे, जो सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडे नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्याला केंद्रबिंदू मानून त्याच्या जीवनामध्ये युगानुकूल, राष्ट्रानुकूल आर्थिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन, सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याचबरोबर त्याच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून बदल कसा होईल, आपला देश सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली कसा होईल, आपलं एक्सपोर्ट वाढेल आणि इम्पोर्ट कसं कमी होईल, शेतकऱ्यांचा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी गावं समृद्ध संपन्न कशी होतील, याच्यावर तुम्ही नॉलेज म्हणून लक्ष घातलं, टेक्नॉलॉजीचा उपयोग केला, ते हे कठीण आहे पण असंभव नाहीये। आणि म्हणून एका गोष्टीमध्ये रामानंद तीर्थ यांची पवित्र भूमी असणारे गाव आहे, एका हिंदीच्या कवीने सांगितलं की वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ती आहे की आप ही चरे, वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए मरे। तुमचं ज्ञान, तुमचं नॉलेज, तुमचं इनोव्हेशन, तुमचं रिसर्च याचं रूपांतर भविष्यात तुमच्याकरता वेल्थमध्ये होईल, पण त्याचबरोबर समाजातला शोषित पीडित माणूस असेल। नेहमी सांगतो की भाषणात बोलणं सोपी असतं, जातीवाद हटवा, तुमच्या जीवनात तुम्ही पाळता का जातीवाद? जर तुम्ही पाळत असाल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये। मी नेहमी सांगतो की माणूस हा जातीनी नाही गुणांनी मोठा असतो। जातीयवाद, सांप्रदायिकता, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर माणसाचं मूल्यांकन झालं पाहिजे आणि त्या आधारावर सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली समाजामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करून राष्ट्रीय पुनर्निर्माण होऊन हा देश दुनियाची महाशक्ती बनली पाहिजे। आमच्यामध्ये जी क्षमता आहे ती तुम्ही घडवणार आहात, तुमच्यामध्ये ती ताकद आहे। आज डॉक्टर काकोडकर आपण आपल्या कार्यक्रमात आहेत, डॉक्टर काकोडकर हे अणुबॉम्बचे जनक आहेत। अटल बिहारींच्या वेळी पोखरणमध्ये जो स्फोट झाला त्याचं संशोधन त्यांनी केलं होतं। आज आपल्या देशामध्ये सगळ्या क्षेत्रात उत्तम उत्तम सायंटिस्ट आहेत। आपल्या अमेरिकेमध्ये 10 चांगल्या डॉक्टरपैकी 4 डॉक्टर भारतीय आहेत। सॉफ्टवेअर इंजिनियर्स जगामध्ये, विदेशातले लोक म्हणतात की सॉफ्टवेअर इंजिनियर म्हटलं तर इंडियन पाहिजे। आणि म्हणून येणारं हे भविष्य पूर्ण करण्याकरता आपल्या शैक्षणिक संस्था, आपल्या विद्यापीठं, स्किल डेव्हलपमेंट, जी इतिहास, संस्कृती आणि विरासत म्हणून मिळाली आहे त्याच्या आधारावर माणूस घडवणारी आणि त्याच्या आधारावर वेल्थ क्रिएटर बनण्याची, नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे बनू या यांनी आपण जीवनात यशस्वी व्हा, याकरता मी आपल्या सगळ्या तरुण मित्रांना, मैत्रिणींना ज्यांनी आज डिग्री हासिल केली आहे त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। विशेष रूपाने विद्यापीठाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, VC साहेबांचं, त्यांनी मला या कामाकरता मला गौरव केला याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो। डॉक्टर कमलकिशोर कदम यांनाही पण आज डिलीट मिळाली, त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांनाही पण मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले हे माननीय कुलपती महोदय आदरणीय श्री रमेशजी बाई सर यांना दीक्षांत भाषण करण्याची विनंती करतील।